राज्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील देवस्थाने ही बंद केली होती, परंतु येत्या 7 तारखेपासून घटस्थापनेपासून राज्यातील देवस्थाने पुन्हा खुली होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या मंदिरे साफसफाई करण्याचं काम सुरू आहे. पुणे नगर महामार्गावरील काळभैरवनाथ हे प्रसिद्ध देवस्थान असून या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या ठिकाणी दर्शनासाठी थांबत असतात. कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जाणार आहे आणि काय नियमावली घालून दिलेली आहे सरकारने हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीने आता नियमावली घालून दिलेली आहे आणि कसे तुम्ही याचं पालन करणार आहात? करोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रातली देवस्थानं मंदिरं दर्शनासाठी बंद केली होती, परंतु 7 ऑक्टोबर हा घटस्थापनेच्या दिवशी एक चांगला मुहूर्त पाहून महाराष्ट्रातली मंदिरं भाविकभक्तांसाठी खुली केलेली आहे. हा निर्णय खऱ्या अर्थानं स्वागतार्थ आहे. मी आमच्या मंदिर समितीच्या वतीनं गावाच्या वतीनं शासनाला मनापासून धन्यवाद देईन. आज ह्या ठिकाणी भाविक भक्त हाम रस्त्यावरती असणारं गाव गर्दी असती, त्याच्यामुळं प्रत्येक येणाऱ्या भावी भक्तांचं ह्या ठिकाणी सॅनिटायझर केलं जाईल, मास्क हे बंधनकारक केलं जाईल, त्यानंतर सोशल डिस्टन्सचा वापर मनापासून ह्या ठिकाणी केला जाईल. आणि याचा निर्णय कुणी जर मोडत असेल त्याच्यावर मंदिर समितीच्या वतीनंसुद्धा दंडात्मक कारवाई केली जाईल. आम्ही 2 टाईम मंदिराची स्वच्छता सकाळ संध्याकाळी केली जाते. त्याचप्रमाणे जे नियम घालून दिले देश शासनाने त्याचं तंतोतंत पालन आमच्याकडून होईल याची मी शासनाला खात्री देतो. नक्कीच मंदिरं सुरू होत असताना खरं तर जे काही भाविक आहेत त्यांनी नियमांचं पालन करणं गरजेचे असणार आहे. जर मंदिरं जरी खुली झाली असली तर अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे कोरोनाचं नियमांचं पालन करूनच भाविकांनी दर्शन घेणं गरजेचे असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, सन्यासवाडी, पुणे. सह्याद्रीची उंची म्हणजे